तांबाडोडांना राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी अचानक गुलमोहराडाच्या फांद्यात मोडून पडल्याने एकच तारांबा उडाली. उडलेल्या फांद्याबरोबरच या ठिकाणच्या वीज वाहिनी एक तुटून रस्त्यावर आल्याने संचलनाने पदचाऱ्यांची पेदातिरकी उडाली. सुदैवाने मंगळवारी बांध्यातील वीज पुरवठा खंडित असल्याने तुटलेल्या वीज वाहिन्यामुळे कोणताही धोका उत्पन्न झाला नाही. झाडाखाली उभ्या असलेल्या वृद्ध भाजी विक्रेता या फांद्याच्या खाली सापडल्याने त्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. दैव बलोत्तर असल्याने हा वृद्ध थोडक्यात बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली. मुख्य रस्त्यावर झाडाच्या फांद्या आणि वीज वाहिनी लंबकळत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ कोळंबली. वीज वितरणला मिळताच बांध्यातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत रस्त्यावरून वीज वाहिनी बाजूला करीत रस्ता वाहतुकीस मोकळा केला. या झाडाखाली उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराने प्रसंगावधाने राखत बाजूला धाव घेतल्याने तो बचावला. मात्र यात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले.